भाजपाचे राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी बी एल संतोष यांच्या विधानाला लिंगायत समाजाचे नेते विरोध का करत नाहीत असा सवाल आम आदमी उत्तर मतदारसंघातील आम आदमीचे उमेदवार राजकुमार टोप्पन्नावर यांनी केला आहे। शनिवारी शहरातील रविवार पेठ माळी गल्ली मार्केट रोड येथे प्रचार केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। हुबळीमध्ये पत्रकारांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बी एल संतोष यांच्या लिंगायतांच्या विधानाबद्दल विचारले असता त्यांनी याबद्दल विचारू नका असे सांगितले। ते त्यांचे समर्थनही करत नाहीत, विरोधही नाही, तर बी एल संतोष यांनी जे काही सांगितले आहे ते खरे आहे असे वाटते, त्यामुळे संतोष यांच्या वक्तव्याचा निषेध का केला जात नाही असा सवाल या दरम्यान त्यांनी केला आहे। आमले निन्ने येनु इतर बगे विषय बंतु निन्ने हुबळियल्लि बोम्मय्यवरिगे येनु माध्यमदवरु प्रश्ने माडिदरु ई बी एल संतोष अवरु इदु लिंगायतर बगे हेळिके बगे ಅವರು ಇಲ್ಲ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಸಮರ್ಥನೆನು ಮಾಡ್ಕೊಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ ಅಥವಾ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾತಾಡಕ್ಕೂ ತಯಾರಿಲ್ಲ ಇದರ ಅರ್ಥ ಅವರು ಮೈನ್ ಮಾತಾಡಿದ ಖರೆ ಹಂಗ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಹೀಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಕೆಲವು ಮುಖಂಡರು ಯಾಕೆ ಬಿ ಎಲ್ ಸಂತೋಷ್ ಅವರು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಅವರು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಇವತ್ತು ಸ್ವತಃ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನೇ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರೇ ಈ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದು ಬೇಡ ಅಂತ ಮೀಡಿಯಾಗೆ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಂಥ ಒಂದು ವಿಷಯನ ಯಾಕೆ ಇವತ್ತು ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಇವತ್ತು ಅವ್ರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅದಲ್ಲದೆ ಏನು ಬೆಳಗಾವಿ ಉತ್ತರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕೈದು ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಏನು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ನಿಂತಿದ್ದಾರೆ ಯಾಕೆ ಇವರು ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಸಿ ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಬರೀ ಒಂದೇ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋದ್ರೆ ಇದು ಒಂದು ತಪ್ಪು ಸಂದೇಶ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಆಮೇಲೆ ನಾವು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಭಾಷೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮ್ದು ಏನು ಇದ್ರೂ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸಿಗಬೇಕು ಸರ್ವಿಸಸ್ ಸಿಗಬೇಕು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋ ಇರುವುದೇ आम आदमी पक्ष बेळगाव उत्तर मतदार संघात सर्व समाजाला सोबत घेण्याचे काम करत आहे। सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे असे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे। काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांना उत्तर मतदारसंघाच्या विकासाबाबत चर्चा करण्याचे आवाहन दिले जात असले तरी ते कुणालाही मान्य नाही। विकासाच्या कोणत्याही मुद्द्याबाबत त्यांना माहिती नसणे हे त्याचे कारण असल्याचे ते म्हणाले। यावेळी जुनेद पाशा, शिवानंद कारी, अरविंद बेल्लत, शंकर हेगडे सह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, केएलएन सिटी न्यूज, बेळगाव।